प्रत्येक एसटी महामंडळातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार सेनातर्फे दिनांक 13 जुलै ते 14 जुलै 2021 पर्यंत झंझावती दौरा काढण्यात आला असून आज धुळे एसटी महामंडळात दाखल होऊन येथील अडीअडचणींसंदर्भात आढावा घेण्यात आला. विभागीय दौऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या आदेशाने केंद्रीय निरीक्षक व धुळे विभागाचे पालक किरणजी बिडवे, महाराष्ट्र उपाध्यक्ष नितीन जगताप, प्रादेशिक सचिव नाशिक हेमराज साळुंखे, अध्यक्ष मनोज गवळी, सहसचिव बापू ढेकळे, अहिरे मामा, बंडू तात्या पाटील, आय एन मिर्झा, दीपक नागपुरे, भोला सगरे, प्रमोद मोरे, प्रल्हाद देसले आदी सर्व विभागीय कार्यकारी पदाधिकारी दौऱ्यात सहभागी होणार आहेत. सदर दौरा अक्कलकुवापर्यंत नेला जात असून आज धुळे मध्यवर्ती बसस्थानकात येऊन येथील अडीअडचणी जाणून घेतल्या. कामगार सेनेचा महाराष्ट्रव्यापी दौरा चालू झालेला आहे. त्याचे सुसंपर्क अभियान उद्धव साहेबांनी चालू केले. त्या धर्तीवर कामगार सेना हा भी महाराष्ट्रव्यापी दौरा केला. कामगाराच्या आड्याअडचणी असेल ते जागेवर सोडवणे, जे अधिकारी असेल त्यांच्याकडे बसून त्यांच्या आड्याअडचणी सोडवणे, या उद्देशाने पूर्ण महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे दौरा झाले. त्या अनुषंगाने जे कामगारांचे काय प्रश्न विलंबित असेल त्यांच्या अधिकाऱ्याला भेटून ते प्रश्न वाढवायचे, त्या दृष्टीने आम्ही हा दौरा आखलेला आहे. त्या माध्यमातून काल अक्कलकुवा टेम्पल आम्ही दौरा केला. आता अक्कलकुवाचे सर्व प्रश्न काल डी सी मॅडम किंवा तिथल्या टेप मॅनेजरला आम्ही धरणे आंदोलन केले होते, बैठा आंदोलन टेप मॅनेजरच्या कॅबिनमध्ये. त्या विषयावर बरेच त्यांनी प्रश्न जागेवर सोडवले. तसे बाकीच्या विभागातले टेपातले काय प्रश्न होते डी सी मॅडमने लगेच आश्वासन देऊन लगेच सोडायचं आम्हाला आश्वासन दिलं. इथून पुढे अशीच घोडदौड करून कामगार संघ कशी बळकट होऊन कामगार सेना त्या दृष्टीने आमचं पाऊलं चालू आहे.